आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त संजय नगरमध्ये स्वच्छता मोहिमेचे विविध कार्यक्रम संपन्न झाले. भाजपच्या संजय नगर कार्यालयाच्या वतीने हे उपक्रम राबवण्यात आले. युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दीपक माने, ओबीसी मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाघमोडे, पूर्व मंडळ सांगली शहराध्यक्ष दरीबा बंडगर, भाजप युवा नेते सुजित काटे यांच्या नेतृत्वाखाली संजय नगर साठेनगरमध्ये स्वच्छता अभियान आणि संजय नगर विस्तारित भागात 500 नागरिकांना स्वच्छता बकेटचे वाटप तसेच दिवसभर आधार कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्याचप्रमाणे अंगणवाडीत खाऊ वाटप करून सायंकाळी आमदार सुधीर गाडगीळ यांचा केक कापून सत्कार करण्यात आला. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी सागर कोळेकर, कादिर मुजावर, बाळू कांबळे, दीपक मासा, रमेश शिंदे, बबलू सरजे, महाप्पा भोरकडे, मलिक शेख, बबलू अलमेल, राजू मुल्ला, भागवत पवार, जावेद मुल्ला, निर्भय काटे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि या ठिकाणी लोकांचे प्रबोधन केले जाणार आहे की बाबा कचरा रस्त्यावर टाकू नये, घरातच साठवून एका कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये साठवून ते येणाऱ्या कंटा गाडीमध्ये किंवा कंटेनरमध्ये टाकून ते लोकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या उपाययोजना केल्या पाहिजे त्यासाठी. आणि त्याचबरोबर संजय नगर येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयामध्ये आजचा एक दिवस मोफत आधार कार्ड शिबिर घेतलेलं आहे आणि संध्याकाळी मेघालय वसतिगृहामध्ये या ठिकाणी खाऊ वाटपचा कार्यक्रम आणि संध्याकाळी आमदार सुधीर गाडगीळ यांचा वाढदिवस भाजप जनसंपर्क कार्यालय संजय नगर येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे.